झारखंडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले. वृद्धाची दृष्टी सुधारण्याच्या नावाखाली डॉक्टरांनी ऑपरेशन करून सुद्धा वृद्धाचा खरा डोळा काढला आणि काचेचा डोळा बसवल्याचा प्रकार घडलाय. ऑपरेशन नंतर काही दिवसांनी वृद्धाचे डोळे उघडले तेव्हा त्याला काहीच दिसत नव्हते. ही बाब उघडकीस येताच वृद्धाचे ऑपरेशन करणारी महिला अंगणवाडी सेविका फरार झाली. झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण घाटशिला येथील उत्तम मौबंदर पंचायतीच्या किटा डीह गावाचे आहे. गावातील रहिवासी गंगाधर सिंग वयवर्ष 70 यांच्यासह एकूण 8 जणांना 18 नोव्हेंबर 2021 रोजी KCC नेत्र रुग्णालय जमशेदपूर येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. गावातील महिला अंगणवाडी सेविका सोमवारी माली हिनेच त्या सर्वांना रुग्णालयात नेले होते. ऑपरेशन नंतर गंगाधर सिंग घरी परतले पण त्यांचा उजवा डोळा दुखू लागला. दुखण्याच्या तक्रारीनंतर कुटुंबियांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. त्यानंतर गंगाधर सिंग यांनी यांच्यावर 2 महिने कुटुंबाविना रुग्णालयात उपचार केला. 2 महिन्यानंतर गंगाधर सिंह पुन्हा घरी आले. गंगाधर सिंह यांच्या उजव्या डोळ्यात अचानक खाज येऊ लागली म्हणून त्यांनी डोळा चोळला. डोळा चोळताना काचेची गोटी बाहेर आली. यानंतर गंगाधर सिंह घाटशिला येथील उपविभागीय रुग्णालयात तपासणीसाठी पोहोचले असता डोळा काढल्याचे समोर आले. ही बाब मीडियाच्या निदर्शनास आल्यानंतर ती हेडलाईन्स बनली. डोळ्याच्या ऑपरेशनच्या नावाखाली डोळा काढल्या प्रकरणी गंगाधर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.